आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मध्ये. अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत जुन्या पेन्शनवर निर्णय होणार, कुठल्याही परिस्थितीमध्ये जुन्या पेन्शनवर तोडगा काढणार, अजित पवार यांचं आश्वासन. जुन्या पेन्शनवरून सरकारच्या बैठकीमध्ये तोडगा नाही, बैठकीत कोणतीही ठोस तारीख न दिल्यानं संघटना संपावर ठाम, आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप. राज्यातील परिचारिकांचा आजपासून बेमुदत संप, छत्रपती संभाजीनगरमधील घाटे रुग्णालयात परिचारिकांचं आंदोलन, निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी. पुण्यामधील ससून रुग्णालयामध्ये परिचारिकांचं आंदोलन सुरू, निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील परिचारिका कर्मचारी बेमुदत संपावर, जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी. पीएचडी करणाऱ्या नीलमला अजितदादांनी मार्गदर्शन करावं, संजय राऊतांचा अजित पवारांना खोचक टोला, तर राऊतांकडून अजितदादांचा भाजपचे उपमुख्यमंत्री असा उल्लेख. सरकार शैक्षणिक धोरणाच्या विरोधात, अजित पवारांच्या पीएचडी संदर्भातच्या वक्तव्यावर नाना पटोले यांची जोरदार टीका. सोम्यागोम्याला उत्तर द्यायला अजित पवार बांधील नाही, संजय राऊतांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची टीका. पीएचडीवरील वक्तव्याचा विपर्यास केला गेला, अजित पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. छगन भुजबळांचा ऐकून जालन्यातील आमच्या लोकांना नोटीस दिली जाते, भुजबळांमुळे सरकारविषयी रोष वाढायला लागला, जरांगे यांचा भुजबळांवर निशाणा. अटक केलेले लोक जरांगेंसोबतचे, बीडमध्ये जाऊन माझ्या लोकांची घरं जाळण्या इतका मी अमानुष नाही, मंत्री भुजबळ यांचं जरांगेंना प्रत्युत्तर, तर जरांगेंची दादागिरी सुरू असल्याचा भुजबळांचा आरोप. मराठा समाज अशा नेत्यांना दारातही उभं करणार नाही, गर्दीवर स्वार होणारा मी नाही तर तुम्हीच आहात, मनोज जरांगेंचं प्रवीण दरेकर यांना उत्तर.